24 गाव 24 बातम्यांमध्ये आपलं स्वागत. पाहूयात बातम्या संक्षिप्त स्वरूपात. जी 24 वाजता गेलेल्या आरटीओ स्ट्रिंगची परिवहन आयुक्तांनी दखल घेतली आहे. दलालांच्या साथीनं हप्तेखोरी सुरू असल्याचा पर्दाफाश जी 24 वाजता केला होता. याच पार्श्वभूमीवर माल वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्टरशी सेटलमेंट कशी होतीये याचं आणखी एक धक्कादायक स्ट्रिंग ऑपरेशन जी 24 वाजता हाती लागलंय. परिवहन आयुक्तांच्या दौऱ्याआधीच ही सेटलमेंट कशी होते हे ऑडिओ क्लिप मधून उघड झालंय. दलाल आणि ट्रान्सपोर्टर यांच्या संभाषणाची ही क्लिप असून परिवहन आयुक्तांच्या दौऱ्याच्या काळात ओव्हरलोड वाहनं न पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं यात ऐकायला मिळत आहे. मटका जुगार यासारख्या बेकायदेशीर धंद्यांमध्ये पोलीस आणि धंदेवाले यांची मिलीभगत असते हे साऱ्यांना माहिती असतं. मात्र उस्मानाबादमध्ये पोलीसच कसे या धंदे सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत याचं स्टिंग ऑपरेशन समोर आलंय. व्हिडिओ क्लिपमध्ये उस्मानाबादच्या मुरुम पोलीस स्टेशनचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक AR मोमीन मटका एजंटकडे पोलीस स्टेशनच्या आवारातील सरकारी क्वार्टरमध्येच पैशाची देवाणघेवाण करत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे पैशाच्या बदल्यात मटका एजंटला आरोपी न केल्याचंही पोलीस अधिकारी मोमीन सांगत असल्याचं या क्लिपमध्ये दिसत आहे. दोन दिवसांपासून नाशिक शहर परिसरात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरीची पूरपरिस्थिती कायम आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो आहे. त्याचबरोबर शहराच्या इतर भागातून छोट्या नाल्यातून गोदापात्रात पाणी येत असल्यानं नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सकाळी 6 वाजता गंगापूर धरणातून पुन्हा एकदा 5109 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रामकुंडाजवळील होळकर पुलापासून 9469 क्युसेक वेगानं पाणी प्रवाहित होत आहे. दारणा धरणातून 9604, आळंदीमधून 3571 तर नांदूर माध्यमेश्वरमधून 49478 क्युसेक पाणी जायकवाडीच्या दिशेनं सोडण्यात आलंय. त्यामुळे गोदा काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरण क्षेत्रातील पाऊस आणि धरणातील पाणीसाठा या पार्श्वभूमीवर कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आलंय. या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या नदीकाठच्या 278 गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. धरणात आता एकूण पाणीसाठा 82.86 TMC आणि पाण्याची उंची 2143.3 फूट इतकी झाली आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन येत्या 48 तासात कोणत्याही क्षणी धरणाचे 6 वक्री दरवाजे वर उचलून त्यातून मोठ्या प्रमाणावर विनावापर पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पुढे प्रवरा नदीवर असलेलं निळवंडे धरण तांत्रिकदृष्ट्या भरलंय. 8300 दशलक्ष घनफूट इतकी क्षमता असलेल्या निळवंडे धरणात सध्या 7900 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे. सध्या धरणातून 2300 क्युसेक वेगानं पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती धरणाचे अभियंता जी थोरात यांनी दिली आहे. उत्तरनगर जिल्ह्याला प्रवरा नदीवर असलेली भंडारदरा आणि निळवंडे ही दोन धरणं वरदान मानली जातात. भंडारदरा धरण 24 जुलैलाच भरल्यानं निळवंडे धरणाकडे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला होता. त्यामुळे आता निळवंडे धरण सुद्धा भरल्यानं उत्तरनगर जिल्ह्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची चिंता मिटल्यानं समाधान व्यक्त होत आहे. राज्य सरकारनं पीक विमा भरण्यासाठी यावर्षी ऑनलाईन सक्तीचं केलं. तसंच 31 जुलै ही शेवटची तारीख असल्यानं विमा भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये. सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत शेतकरी लाईनमध्येच आहेत. सरकारचं ऑनलाईन धोरण, बँकांकडे कमी असलेला कर्मचारी वर्ग, प्रचंड गोंधळ, नसलेला पोलीस बंदोबस्त यामुळे शेतकरी संतापलाय. पीक विमा भरण्यावरून बोरी इथे झालेली दगडफेक आणि पोलिसांच्या लाठीचार्जानंतर 24 आंदोलक शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर कारवाईलाही सुरुवात झाली आहे. पीक विमा भरत असताना लागणारा वेळ आणि बँकांकडून होत असलेल्या दिरंगाईविरोधात बोरी इथे शेतकऱ्यांनी रास्तारोको केला होता. आंदोलक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. या हिंसक वळण लागलं. संतप्त शेतकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत रस्त्यावर उभ्या असलेल्या बसची काच फुटली. तसंच बँकेलाही लक्ष करण्यात आलं. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी 24 आंदोलक शेतकऱ्यांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले. धुळ्यातील गुंड गुड्ड्याच्या हत्येप्रकरणी 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजा भद्रा आणि छोटा पापा अशी त्यांची नाव आहे. धुळे शहराच्या मुख्य बाजारपेठ भागात राजा भद्रा गँगनं कुख्यात गुंड गुड्ड्याची अमानुष हत्या केली होती. गेल्या 11 दिवसांपासून या प्रकरणी पोलीस मुख्य आरोपींचा शोध घेत आहेत. सुरुवातीला पोलिसांना काही साथीदार पकडण्यात यश आलं. मात्र राजा भद्रा आणि छोटा पापा याला अटक करण्यात यश येत नव्हतं. अखेर राजा भद्रा आणि छोटा पापाला पोलिसांनी इंदूरमधून अटक केली आहे.
ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात एका आरोपीने आत्महत्या केली आहे. आशिष अनुप भरणवाल असं या आरोपीचं नाव आहे. पहाटे 3:30 सुमारास त्यानं गळफास लावून आत्महत्या केली. आरोपी हा वसई पोलीस स्टेशनचा असून त्याच्यावर अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचा आरोप होता. मात्र या आरोपीनं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. रात्री 2 ते 2:30 दरम्यान बंदी आशिष बनरवाल यांनी त्याच्या टी शर्टच्या साह्याने संडासच्या खिडकीला हे करून आत्महत्या केलेली आहे आणि तो 376 आरोपी असून वसई कोर्टाचा आहे आणि त्याच्यावर पोस्को वगैरे अनंत बाकी अनेक गुन्हे त्याच्यावर रजिस्टर आहेत. ती बॉडी इन्क्वेस्ट पंचनामा वगैरे करून सदरची बॉडी ही जे हॉस्पिटल येते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेली आहे आणि पुढची चौकशी पोलीस डिपार्टमेंट करत आहे. जसं CID पण आम्ही इन्फॉर्म केलेलं आहे आणि आमच्या खात्यातनं पण आमची मी पण चौकशी करणार आहे आणि आमचे वरिष्ठ पण त्यानंतर चौकशी करतील. राजकीय दृष्ट्या आपल्याला बदनाम करण्यासाठी आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत असं गंगाखेड साखर कारखान्याचे संचालक रत्नाकर गुट्टे यांनी म्हटलंय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी आपल्यावर केलेल्या आरोपांविरोधात आपण 1000 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही गुट्टेनं म्हटलंय. एवढंच नाही तर मुंडेंनीच साखर कारखान्याच्या नावाखाली 20 कोटी रुपये बुडवल्याचा आरोपही त्यांनी केलाय. हा जो आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जो केला आहे हा आरोप मुळात खोटा आहे आणि हा टोटली पॉलिटिकली केलेला आरोप आहे. आम्ही अब्रू नुकसानीचा दावा आम्ही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावावर 1000 कोटीचा टाकणार आहोत आणि त्यांना लवकरच आमच्या वकिलातर्फे नोटीसही मिळून जाईल. मुंबई विद्यापीठ पेपर तपासणीच्या सावळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू संजय देशमुख यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली. यावेळी पेपर तपासणीच्या सद्यस्थितीबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली. निकाल अपेक्षित वेळेत लागतील असा विश्वास तावडेंनी व्यक्त केला. बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतःची कार्यशैली जालन्यातल्या जनतेसमोर मांडली. जालन्यातील वाटूर इथे झालेल्या कार्यक्रमात मी लक्ष्मीदर्शन घेत नाही असा चिमटा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना काढला. यावेळी रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सवरही त्यांनी निशाणा साधला. मी 6 लाख कोटी रुपयाची काम देशात दिलेली आहे, लक्ष्मीदर्शन घेत नाही. मला कोण कॉन्ट्रॅक्टर माहित नाही, मला कोणी भेटत नाही. मी आजपर्यंत 6 लाख कोटी रुपयाची काम केली, एकही कॉन्ट्रॅक्टरच्या 1 पैशाचा दागिनदार नाही. तुम्ही लक्षात ठेवा, या रस्त्याचे मालक तुम्ही आहात. बरोबर काम होणार नसेल, क्वालिटी बरोबर नसेल तर मला कळवा. या कॉन्ट्रॅक्टरला बुलडोझरच्या खाली टाकल्याशिवाय मी राहणार नाही. डिजिटल इंडियाचं स्वप्न पाहणाऱ्या देशात एका गर्भवती महिलेला चक्क बैलगाडीतून प्रवास करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी तालुक्यातील गोगरवाडी इथे ही धक्कादायक घटना घडली आहे. इथल्या शिवशक्तीनगर या आदिवासी वस्तीवरील इंदू धुर्वे ही गर्भवती होती. त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्यानं 108 नंबरच्या सेवेवर संपर्क साधण्यात आला. मात्र घोगरवाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं रुग्णवाहिका 2 किलोमीटर अंतरावरील घोगरवाडी मांडवा रस्त्यावर थांबली. त्यामुळे शिवशक्तीनगर या आदिवासी वस्तीवरून या गर्भवती महिलेला बैलगाडीतून नेण्यात आलं. इथेच या महिलेचे हाल थांबले नाहीत. कशीवशी महिला किनवटमधील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पोहोचली, येथील डॉक्टरांनी महिलेच्या पोटात पाणी कमी असल्याचं कारण सांगून तिला आदिलाबादला पाठवलं. वेळ कमी असल्यानं नातेवाईकांनी त्या महिलेला किनवटमध्येच मोरे क्लिनिक या खासगी दवाखान्यात भरती केलं आणि तिथे तिची सुखरूप प्रसूती झाली. महिलेनं मुलाला जन्म दिला, त्यामुळे किनवटच्या शासकीय रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होतोय. औरंगाबादमध्ये आयोजित मुस्लिम अत्याचारविरोधी आंदोलनात स्वामी अग्निवेश यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून लालकृष्ण अडवाणी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी जर कोणी राम मंदिर बनवण्याचा प्रयत्न केला तर मी होऊ देणार नाही, त्याविरोधात आंदोलन उभारण्यासाठी मी सर्वात पुढे असेन असंही त्यांनी सांगितलं. शिवाय वंदे मातरमसाठी कोणी दबाव टाकत असेल तर ते मी म्हणणार नाही असं निक्षून सांगितलं. औरंगाबादमध्ये मुस्लिमांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग होता. हिंदुस्तान से
कहूंगा, अपने मन से कहूंगा तो कहूंगा, तेरे कहने पर तेरे दबाव में बिल्कुल नहीं कहूंगा, हरगिज नहीं कहूंगा। यवतमाळच्या आर्णी येथे बेटी बचावचा संदेश देणारी अभूतपूर्व रॅली आयोजित करण्यात आली होती। आर्णी तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मुलींनी विविध पथनाट्याचं सादरीकरण करून कन्या जन्माचं स्वागत करण्याबाबत जनजागृती केली। पूर्व मुंबईत क्रेन कोसळून दुर्घटना घडली। चेंबूर उड्डाण पुलाचं बांधकाम सुरू असताना अपघात झालाय। उड्डाण पुलावरून क्रेन कोसळली, या अपघातामध्ये एक चालक जखमी झालाय। पावसाळ्यात डासांच्या प्रादुर्भावामुळे मलेरिया डेंग्यू सारखे आजार डोकं वर काढतात। मुंबईतील सायन धारावी सारख्या भागात या आजारांचं मोठ्या संख्येनं रुग्ण आहेत। यासाठी मुंबईतील रोट्रॅक क्लबच्या नरसी मुंजी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी संकल्प या उपक्रमाद्वारे सायन कोळीवाड्यातील झोपडपट्टीत पेस्ट कंट्रोल केलं। तसंच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सायन कोळीवाड्यातील भारतनगर भागात कीटकनाशकांची फवारणी केली। इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकला फरार घोषित करण्यात आलंय। एमएनआयएनं यासंदर्भात माहिती दिली असून झाकीर नाईकची सर्व संपत्ती जप्त करण्यासाठी एमएनआयएनं कोर्टाची परवानगी मागितली आहे। तर काही दिवसांपूर्वी झाकीरचा पासपोर्ट रद्द करण्यात आला होता। आरे कॉलनीत बिबट्यानं हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली। आरे कॉलनीत 22 जुलैला चित्रनगरीतील हेलीपॅडजवळ विहान गरुडा या 2.5 वर्षाच्या मुलावर बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात विहानचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर पुन्हा शुक्रवारी 5 वाजता चित्रनगरीतील पंपहाऊसजवळ अनिकेत दिलीप पांगे या 12 वर्षाच्या मुलावर बिबट्यानं प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात अनिकेत सुदैवानं बचावलाय, मात्र अनिकेत या हल्ल्यात जखमी झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। एसआरआयमध्ये पुनर्विकासाचे सर्व प्रस्ताव यापुढे ऑनलाईन पद्धतीनं मागवण्यात येणार आहेत। एसआरआयमध्ये होत असलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे। 27 जुलै रोजी राज्य सरकारनं यासंदर्भातील आदेश काढलाय। यापूर्वी बिल्डर ऑफलाईन पद्धतीनं प्रस्ताव सादर करत होते, त्यामुळे ऑफलाईन पद्धतीत बिल्डर अधिकाऱ्यांना हाताशी धरून मनमानी कारभार करत होते, मात्र आता ऑनलाईन पद्धतीमुळे या प्रकाराला आळा बसेल असा राज्य सरकारला विश्वास आहे। उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी परिसरात असलेल्या आचल पॅलेस बारवर रात्री 1 वाजता पोलिसांनी छापा मारला। या बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील नृत्य सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे बारवर धाड टाकण्यात आली। यामध्ये 11 महिला अश्लील हावभाव करून नृत्य करताना आढळल्या, त्यामुळे पोलिसांनी या बारमधील 24 जणांसह बारचा मालक ज्ञानसिंग यादवला ताब्यात घेतलं। कल्याण पश्चिम परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बँकेतून पैसे काढून देणाऱ्या नागरिकांचं लक्ष विचलित करत अज्ञात चोरटे पैशाची बॅग घेऊन पसार होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर कल्याण महात्मा फुले पोलिसांनी या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी बँकेसह बँकेच्या परिसरात गस्त वाढवली। दरम्यान एक तरुण हातात स्लीप घेऊन बँकेत उभा असल्याचं पोलिसांच्या दृष्टीस पडलं। या तरुणाबाबत संशय आल्यानं त्याच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष ठेवलं। तो तरुण पैसे मोजणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून होता, तर काही वेळानं रांगेत उभ्या असणाऱ्या या तरुणानं अचानक रांगेतून काढता पाय घेत बँकेबाहेर जाऊन त्याच्या साथीदारांना माहिती देत असतानाच या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। अबू आझमींच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे। वंदे मातरम म्हणण्यास नकार दर्शवल्याच्या निषेधार्थ समाजवादी पक्षाचे नेते खासदार अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं कोल्हापुरातल्या शिवाजी चौकात दहन करण्यात आलं। शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आझमीच्या पुतळ्याला कोल्हापुरी चपलांचा प्रसाद देत दहन करण्यात आला। यावेळी इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, अबू आझमी मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या। आझमी यांनी पाकिस्तानातून सुपारी मिळाली असून त्यांनी आता देशविरोधी बोलणं थांबवावं, अन्यथा त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा शिवसेनेनं दिला आहे। 2.90 कोटी जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। पुण्यातल्या 2 बांधकाम व्यावसायिकांसह आणखी 3 जणांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय। उसे टोल नाक्याजवळ शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे। 43 वर्षीय नवीनदू घनश्याम गोयल आणि 49 वर्षीय दिलीप सत्यनारायण गुप्ता अशी या दोन्ही बांधकाम व्यावसायिकांची नावं आहेत। त्यांच्यासह चालक गौरव अग्रवाल याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। हे 3 जण मुंबईत या जुन्या नोटा बदलून घेणार होते, पण ते शक्य न झाल्यानं मुंबईहून पुण्याकडे येत असताना याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी पाठलाग करून त्यांची गाडी अडवली। याबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावमध्ये चोरट्यांच्या मारहाणीत 68 वर्षीय महिला सुशीला जगन्नाथ धगाटे यांचा मृत्यू झालाय। ही वृद्ध महिला एकटीच राहत होती। चोरीच्या उद्देशानं आलेल्या
अज्ञात चोरट्यांनी तिला जबर मारहाण केली. यात या महिलेचा जागीच मृत्यू झालाय. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या संत मुक्ताईच्या पालखीचा परतीचा प्रवास संपून आज मोठ्या भक्तिमय वातावरणात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथं संत मुक्ताईच्या पालखीचं आगमन झालं. पालखीच्या स्वागतासाठी खान्देशसह विदर्भ मराठवाडा तसंच मध्य प्रदेशातील सुमारे 200 पालख्या दाखल झाल्या होत्या. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे तसंच मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यावेळी उपस्थित होते. बिहारमधील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळात 27 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. जेडीयू 14, भाजप 12 आणि एलजेपी 1 अशा एकूण 27 जणांनी शपथ घेतली. बिहारच्या सुपौलमधून आमदार असलेल्या विजेंद्र यादव यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. तर नालंदाचे जेडीयू आमदार श्रवण कुमार यांना मंत्रिमंडळात जागा मिळाली. राजभवनमध्ये राज्यपालांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 35 अ मध्ये बदल केल्यास काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणारा कुणीही उरणार नाही अशी धमकी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरच्या विशेष अधिकारावरून त्यांनी ही धमकी दिली आहे. काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या या विशेष अधिकारांवर घाला घालण्याचं काम केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असं मुफ्ती यांनी म्हटलं. त्यामुळे तिरंग्याचं संरक्षण करणारा आणि तिरंगा फडकवणारा कुणीही उरणार नाही असा इशाराच त्यांनी दिला. गुजरातमध्ये राज्यसभेच्या 3 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये भगदाड पडण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे पक्षाला अधिक फटका बसू नये आणि फुटीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं 44 आमदारांना बंगळुरूला पाठवलंय. राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत या सर्व आमदारांना बंगळुरूतल्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलंय. राज्यात येत्या वर्षाअखेर विधानसभेच्या निवडणुका होणार असून गेल्या 3 निवडणुकात पक्षाचा मोठा पराभव झाला. गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ नेते शंकरसिंग वाघेला यांनी पक्ष सोडला होता. त्याआधी विधानसभेत पक्षाचे मुख्य प्रदोत असलेले बलवंत सिंग राजपूत, तेजश्रीबेन पटेल आणि प्रल्हाद पटेल यांनी गुरुवारी पक्ष सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गुजरातमधून काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभा निवडणूक लढवणारे अहमद पटेल आणि काँग्रेस पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट भारतानं जिंकली आहे. 304 रन्सनी टीम इंडियानं श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबर 3 टेस्टमध्ये भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात भारतातर्फे आर अश्विन आणि जडेजानं प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. शिखर धवनला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला. महिला क्रिकेटपटू म्हणून बोरिवलीची शान राखणाऱ्या पूनम राऊत बोरिवलीकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. यावेळी पूनमची तिच्या कुटुंबियांसोबत खुल्या जीपमधून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच तिचं स्वागत केलं तसंच तिला शुभेच्छा दिल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.